कोगनोळी येथे बिरदेव मंदिर परिसरात गोरख चिंचेचे वृक्षारोपण मुरारी कोळेकर यांनी केली नऊ वर्षे वृक्षांची देखरेख कोगनोळी बिरदेव मंदिर येथे दुर्मिळ गोरख चिंच वृक्षारोपण मुरारी कोळेकर यांच्याकडून नऊ वर्षे रोपांची देखरेख दुर्मिळ गोरक्षचिंच झाडांची लागवड कोकनोळी येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत बिरेश्वर मंदिर परिसरात दुर्मिळ असणाऱ्या गोरखचिंच झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले येथील बिरदेव भक्त मुरारी कोळेकर यांनी गेल्या नऊ वर्षापूर्वी गोरखचिंच झाडाच्या बियांची लागवड केली होती गेल्या नऊ वर्षापासून या झाडाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन केले नऊ वर्षामध्ये या झाडाची उंची फक्त दोन फूट झाली असून या झाडांची लागवड बिरदेव मंदिर परिसरात करण्यात आली बिरदेव मंदिर परिसरात गोरखचिंचेची दोन झाडे सुमारे चारशे वर्षापूर्वीची आहेत ही झाडे फार दुर्मिळ आहेत गोरखचिंत झाडांची संख्या दुर्मिळ असून भारतामध्ये फक्त तीनच ठिकाणी ही झाडे असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे हनबरवाडी येथील श्री हनुमान मंदिरात या झाडांची पूजा करून हनुमान मूर्तीचा अभिषेक व विधिवत पूजा केली या ठिकाणी समोर असलेल्या झाडाला कोल्हापुरी फेटा बांधला तेथून महालक्ष्मी मंदिर येथे महालक्ष्मीची विधिवत पूजा करून ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम झाले या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर शिखरास फेटा बांधला मुख्य रस्त्यावर असणाऱ्या गणेश मंदिर येथे विधिवत पूजा करून मंदिर शिखरास फेटा बांधून गणेशाची विधिवत पूजा केली बिरदेव मंदिरात येऊन बीरदेव मूर्तीची विधिवत पूजा व गोरखचिंच झाडाच्या रोपांची पूजा मान्यवरांच्या हस्ते करून वृक्षारोपण केले बिरदेव मंदिर परिसरात असणाऱ्या सर्व वृक्षांना फेटा बांधण्यात आला यावेळी पांडुरंग कागले बाळू खोत कुमार खोत नागेश खोत विष्णू खोत बाबासो खोत मल्लू खोत अर्जुन खोत महादेव खोत शंकर शिंदे ज्ञानदेव खोत विजय खोत अनिल खोत कृष्णात खोत युवराज खोत यांच्यासह अन्यमान्यवर उपस्थित होते